एक कोथिंबीर, हिरवी मिरची, ही लसूण आहे, ही खोबरा आहे अर्धा भाजलेला आहे आणि अर्धा तसलंच आहे, डाळ आहे आणि हे शेंगदाणे ते लसूण आहे. ह्याच्यात थोडीशी हे टाकायची आहे, थोडीशी साखर. आता ह्याची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे डोश्यासोबत खायला. तेल गरम करून ठेवलेलं आहे, आपल्याला चटणीला पुरणी द्यायची आहे. जिरे मोहरी टाकली, ते थोडासा कडीपत्ता टाकला आणि मिक्सरमध्ये वाटण वाटून घेतले. मिक्स करायचं त्याचं आणि दही आहे दुकानातलं आपण आणलेलं आहे, ते सगळं टाकायचं. मस्त पैकी आपली चटणी तयार होते. आता साखर आपण याच्यात पहिल्या टाकलेले. हे बघा, झाली आपली चटणी तयार, रेडी.